हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 निर्देशन व संदेश वहन यामध्ये निर्देशनाचा अर्थ, व्याख्या, घटक आणि तत्त्वे याचा अभ्यास केलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण निर्देशनाची तंत्रे पाहणार आहोत. निर्देशनाची तंत्रे: संस्थेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून पूर्वनिर्धारित उद्दिष्टे पूर्ण करून घेण्यासाठी निर्देशन तंत्राची मदत होते. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश व सूचना देतो, प्रेरणा देऊन मार्गदर्शन करतो, त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणजेच व्यवस्थापनामध्ये निर्देशनाच्या विविध तंत्राचा उपयोग केला जातो. ही तंत्रे आज आपण पाहणार आहोत. यातलं पहिलं तंत्र आहे एकतंत्री किंवा हुकुमशाही तंत्र. दुसरे तंत्र आहे मुक्त संचालन तंत्र. आणि तिसरे सल्ला मसलतीचे किंवा विचार विमर्शाचे तंत्र. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया एकतंत्री किंवा हुकुमशाही तंत्र. या तंत्राला सत्ताधारी किंवा एकतंत्री किंवा हुकुमशाही तंत्र असे म्हणतात. या तंत्राचा प्रमुख अधिकारी स्वतः निर्णय घेत असतो व कनिष्ठांना आदेश देत असतो. कोणते काम कोणत्या कर्मचाऱ्यांना कधी केव्हा कुठे कसे करावयाचे आहे याबाबतच्या सर्व सूचना वरिष्ठ अधिकारी देत असतो. वरिष्ठ अधिकारी निर्णय घेत असतो. मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून ते कामे करून घेत असताना कोणतेही अधिकार प्रदान करत नाही. म्हणूनच या तंत्राला सत्ताधारी तंत्र असे देखील म्हटले जाते. यामध्ये निर्देशनाचे सर्व काम हे वरिष्ठांच्या मर्जीनुसारच चालू असते. आता निर्देशनाचे एकतंत्री किंवा हुकुमशाही तंत्राचे असणारे फायदे काही पाहूया. यामध्ये पहिला फायदा आहे त्वरित निर्णय. सत्ताधारी तंत्रात सत्तेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात केंद्रीकरण झालेले असते. लक्षात घ्या, ज्यावेळेस एकतंत्री पद्धत वापरली जाते त्यावेळेस कर्मचाऱ्यांशी खुल्या स्वरूपात चर्चा केली जात नाही, त्यांच्याशी सल्लामसलत केली जात नाही. त्यामुळे या पद्धतीमध्ये त्वरित निर्णय घेता येऊ शकतात. दुसरा फायदा आहे कमजोर कर्मचाऱ्यांना उपयुक्त. संघटनेत काही कर्मचारी कमजोर असतात, ते सत्तेचा वापर करण्यास, निर्णय घेण्यास किंवा जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात, तर अशा कर्मचाऱ्यांना हे तंत्र अत्यंत उपयोगी ठरू शकते. तिसरा फायदा आहे नवीन कर्मचाऱ्यांना फायदेशीर. या तंत्रात कर्मचाऱ्यांना निर्णयाची अंमलबजावणी करताना स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करावा लागतो. त्यांना वरिष्ठांचे आदेश किंवा आज्ञा पाळाव्या लागतात. त्यामुळे अनुभव नसलेले किंवा ज्या कर्मचाऱ्यांकडे नवीन स्वरूपात कामाला लागलेले आहेत त्यामुळे अनुभव नाही आहे अशा स्वरूपाचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या कामामध्ये सहजपणे सफलता मिळवता येऊ शकते. जसे या तंत्राचे काही फायदे तसेच या तंत्राचे काही दोष किंवा तोटे दिसून येतात. यामध्ये पहिला दोष आहे निर्णयास विलंब. या तंत्रात वरिष्ठांकडे सत्तेचे केंद्रीकरण होत असल्यामुळे निर्णय शीघ्रतेने घेतले जातात. वरिष्ठ अधिकारी निर्णय घेण्यापूर्वी संबंधित बाबींचा सखोल विचार करतात, अभ्यास करतात. तो एकटाच निर्णय घेणार आहे त्यामुळे निर्णयास उशीर देखील होऊ शकतो. कार्यक्षम अधिकाऱ्यांचा विरोध असतो. जे कर्मचारी अकार्यक्षम आहेत, मंदबुद्धीचे आहेत, अशिक्षित स्वरूपाचे आहेत ते कर्मचारी हे या पद्धतीला पसंत करतात. मात्र जे कार्यक्षम, उच्च शिक्षित, अनुभवी स्वरूपाचे कर्मचारी आहेत ते या पद्धतीला विरोध करतात. त्यांना ही पद्धत आवडत नाही. तिसरा तोटा आहे स्पर्धात्मक शक्ती कमी होते. या तंत्रात कर्मचाऱ्यांना आपली बुद्धी व चातुर्य याचा उपयोग करण्याची संधी मिळत नाही. त्यांना फक्त वरिष्ठांचे आदेशाचं पालन करावं लागतं. आपणास निर्णय प्रक्रियेत समाविष्ट केले जात नाही अशी खंत किंवा असा सल कर्मचाऱ्यांच्या मध्ये राहू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण होऊन स्पर्धात्मक शक्तीमध्ये वाढ होऊ शकते. यानंतर आपण पाहूया दुसरं तंत्र, मुक्त संचालन तंत्र. मुक्त संचालन तंत्रात कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात येते. संस्थेचे अधिकारी संस्थेची नीती, धोरणे, कार्यक्रम इत्यादीची आखणी करतात. त्यांच्या विचारशक्तीस पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने किंवा अनुभवाच्या आधारावर काम करण्याचं स्वातंत्र्य त्या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं असतं.
जे कर्मचारी सुशिक्षित बुद्धिमान व हुशार असून जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतात अशा कर्मचाऱ्यांना या तंत्रात त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. या तंत्राचे काही घटक आहेत की जसे की सत्तेचे हस्तांतरण होते, मुक्त संचालन तंत्रात कनिष्ठ वरिष्ठ या सर्वांमध्ये सत्तेचं हस्तांतरण होताना दिसून येतं. कर्मचाऱ्यांच्या योग्यतेप्रमाणे वरिष्ठ अधिकारी इतर कर्मचाऱ्यांना सत्ता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वाटत असतात. दुसरा घटक आहे कमीत कमी हस्तक्षेप दिसून येतो. या तंत्रात प्रमुख व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात कमीत कमी हस्तक्षेप करतो. कर्मचारी प्रत्यक्ष काम करीत असताना त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवले जाते. त्यांच्या कार्यात कमीत कमी व्यत्यय येईल त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखले जाते. मुक्त विचार विनिमय. या तंत्रात व्यवस्थापक आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना केव्हाही विचार विनिमय करण्यास तयार असतात. कर्मचाऱ्यांना संस्थेचे उद्देश व परंपरा याबद्दल अगोदरच माहिती असल्यामुळे त्या बाबी अबाधित ठेवून विचार विनिमय केला जातो व निर्णय घेतले जातात. मागील निर्णयांचे विश्लेषण. नंतरचा मुद्दा आहे मागील निर्णयांचे विश्लेषण. प्रमुख व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कंपनीच्या भूतकालीन परिस्थितीची कल्पना देतो. त्यामुळे कार्य करीत असताना कर्मचाऱ्यांना अडचणी येणार नाहीत हा एक या मुक्त संचालनाचा महत्त्वाचा घटक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत मुक्त संचालन तंत्राचे फायदे. यामध्ये पहिला फायदा आहे कार्यक्षम कर्मचाऱ्यांना अनुकूल. कार्यक्षम व उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांच्या अंमलबजावणीत स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे ते कार्य पूर्ण करतात व आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करतात. ते जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ ठरतात व त्यातूनच त्यांना बढतीची संधी प्राप्त होत असते. कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सरळ मूल्यमापन होते. या तंत्रात प्रत्येक कर्मचाऱ्याची योग्यता त्याने केलेल्या कामावरून ठरवण्यात येते. वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामाचे सहजतेने प्रत्यक्षपणे मूल्यांकन करण्यात येते. कर्मचाऱ्यांचे दोष वेळीच त्यांच्या निदर्शनास आणले जातात. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढते. या तंत्रात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले जाते. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागून जबाबदारी स्वीकारण्याची व वरिष्ठ म्हणून काम करण्याची पात्रता निर्माण होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचे मनोधैर्य वाढले जाते. शेवटचा मुद्दा आहे वरिष्ठ अधिकारी वेळीच मिळतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गुण विकासात या पद्धतीत संधी दिल्या जातात. पात्र व कार्यक्षम कर्मचारी तयार होत जातात. त्यामुळे भविष्यात ज्यावेळेस कर्मचारी संख्येची गरज वाटेल किंवा नवीन कर्मचारी नियुक्तीची गरज लागेल त्यावेळेस बाहेरच्यापेक्षा संस्थेतील कर्मचारी अनुभवी व ज्ञान असणारे त्यांना सहज मिळू शकतात. त्यामुळे ते अंतर्गत कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊ शकतात. नंतरचं तंत्र आहे सल्ला मसलतीचं किंवा विचार विमर्शाचं तंत्र. एक तंत्री निर्देशन व मुक्त संचालन या दोन्ही तंत्राचा सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न सल्लामसलतीच्या तंत्रात केल्याचा आढळून येतो. कोणत्याही संस्थेत वरिष्ठांनी निर्णय घ्यावायचे असतात ही बाब सत्य असली तरी या तंत्रात वरिष्ठ निर्णय घेण्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना माहिती देतात. कनिष्ठांबरोबर विचारविनिमय करून त्यांचा सल्ला घेतला जातो. कर्मचाऱ्यांना सूचना असल्यास सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन दुय्यम अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थापनात सहभाग मिळतो. आता पाहूया सल्ला मसलतीच्या किंवा विचार विमर्शाच्या तंत्राचे काय फायदे. यामध्ये पहिला फायदा आहे कर्मचाऱ्यांचे सहकार्य. या तंत्रात निर्णय घेण्यापूर्वी किंवा प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना आपल्याबद्दल आदर आहे ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असते. म्हणजे संघटनेला कर्मचाऱ्यांबद्दल आदर आहे ही भावना निर्माण झाल्यामुळे तेथील कर्मचारी संघटनेला सहकार्य करतात. चांगल्या योजनांची निर्मिती. या तंत्रात कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्यामुळे अधिक चांगल्या योजनांची निर्मिती होते. कोणतीही योजना करण्यापूर्वी तिच्या सर्व बाजूंनी विचार केला जातो. त्यामुळे होणारी योजना निश्चितच चांगली तयार होते. निरीक्षणाचे प्रमाण कमी राहते. या तंत्रात कोणतेही कार्य करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा सल्ला किंवा सूचना यांचा विचार केला जातो. कर्मचाऱ्यांना योजनेची प्रत्यक्ष माहिती नसल्यामुळे किंवा योजनेच्या अंमलबजावणीच्या वेळी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज नसल्यामुळे नियंत्रणाचा खर्च हा कमी येतो.
बढतीस उपयुक्त. या तंत्रात कर्मचारी व वरिष्ठ यांचा अत्यंत जवळचा संबंध येतो. कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकाच्या निर्देशनामुळे संस्थेची ध्येय धोरणे व योजनांची पुरेपूर माहिती मिळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात वाढ होते. ते जबाबदारी पेलण्यास समर्थ ठरतात. नंतर आहे सल्ला मसलतीच्या तंत्राचे दोष काय आहेत. यामध्ये पहिला दोष आहे अपूर्ण व स्पष्ट आदेश. निर्देशनाच्या या तंत्रात प्रथम दर्शनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले जाते असे वाटत असले तरी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय तोंडीच असतात. कर्मचाऱ्यांना लेखी व स्पष्ट सूचना किंवा आदेश दिले जात नाहीत. अनेकदा कर्मचाऱ्यांना संस्थेबाबत देखील सर्व माहिती आहे असे गृहीत धरून त्यांना माहिती दिली जात नाही. आज्ञेच्या उल्लंघनाची प्रवृत्ती. या तंत्रात कर्मचाऱ्यांना सूचना विचारात घेतल्या जातात. आपणही अधिकाऱ्यांप्रमाणे काम करू शकतो ही भावना निर्माण झाल्यामुळे अनेकदा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करतात. तंत्राचा दुरुपयोग. कधीकधी या तंत्राचा दुरुपयोग केला जातो. अनेकदा कमी महत्त्वाच्या विषयावर किंवा संस्थेतील प्रमुख धोरणावर कर्मचाऱ्यांना सल्ला घेतला जातो. परंतु कमी महत्त्वाच्या विषयावर अनावश्यक चर्चा होते. त्यामुळे व्यवसाय संस्थेची काही गुपिते ही कर्मचाऱ्यांना समजतात व त्याचा कधीकधी दुरुपयोग होण्याची भीती असते. नंतरचा मुद्दा आहे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. या तंत्रात निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जाते. परंतु कधीकधी एखाद्या मुद्द्यावर खूप वेळ उलटसुलट चर्चा होते. त्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागूनही निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे संस्थेत गोंधळाचे वातावरण निर्माण होते. कर्मचाऱ्यांनाही निर्णय घेताना कोणत्या आधारावर घेतला जात आहे याचे आकलन होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निर्देशनाची विविध तंत्रे पाहिलेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण निर्देशनाचे महत्त्व पाहणार आहोत. माझे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेले असेलच. जर केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.